चला पंच सामना सुरू करायचा आहे चला ची जोडी मैदानाच्या दिशेने पोचली आहे चला प्लीज बॅटर घाई करा नंतरही कुठल्या तरी एका संघाला फलंदाजी करायची आहे याची नोंद घ्या ही विनंती करतो आहे <coughs> राजा यस फिल्डिंग जर आपली सेट झाली असेल तर आपण यायचं आहे स्ट्राईकला पाहायला मिळतोय वेदर्श पाटील आणि नॉन स्ट्राईकला प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळतो आहे टीम अलिमगर संघाकडून <coughs> येस टीम निंबवली ब्लॅक लाईटचा सामना तदनंतर तुम्हालाच करावा लागेल कारण बॅटिंग तुम्हाला करायची आहे याची नोंद घ्या गोलंदाजी मागवर गोलंदाज सज्ज होतो आहे राजा गुळवी गोलंदाजी मागवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मागवर गोलंदाज राजा गुळवी सज्ज झाला आहे षटकातील आहे पहिला चेंडू अलगदी कार्पेट इथे मात्र तटवलं गेलं आहे एक धावी ते में या इते मात्र मी तिथ्या दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दोन धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण धावफलक दोन धावीच्या बढतीनं जाऊन पोचले गेले दोन या अंकावर खातं खुल्लं केलं गेले या पहिल्या चेंडूवर अंतिम पाच चेंडू अजूनही बाकी आहेत किती धावा येतील हे कुठेतरी मात्र अजूनही पाहण्यासारखं आहे आपण पाहू शकता गोलंदाजी माकवर गोलंदाज राजा गुळवी सज्ज होतोय पुन्हा एकदा छटकातील दुसरा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाजी माकवर हा चेंडू आहे अक्रॉस लाईन पुन्हा शे एकदा खेळायचं होतं एक धावाली आहे 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 मिस फील्ड दुसऱ्या दावेचा प्रयत्न होतो आहे दोन धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण टाळ्या पाहायला मिळतात कारण आम्ही सातत्याने म्हणतो ना की या देशातील आर्थिक सूत्र ज्या शहरातून हलताना आपण पाहिल्यात आणि त्या शहर म्हणजे आहे मायानगरी मुंबई त्या पद्धतीने मुंबईची लाईफलाईन पाहिली आपण लोकल त्या पद्धतीने क्रिकेटची लाईफलाईन जर का काय असेल तर सिंगल डबल रन इथे मात्र पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगाने खेळ करताना टीम अलीम इथे मात्र पाहायला मिळतीये गोलंदाजी मागवरचा यार हा चेंडू आहे एक टप्प्या अखेर क्षेत्रक्षण आता मात्र डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल या निंबवलीचाही प्रेक्षक राजा इथपर्यंत पोहोचला आहे प्रियांशी स्टुडिओ स्टँडमधून प्रियांशी पण पाहू शकताय निंबवलीच्या फॅन्सला डॉट पडला रे पडला चेंडू की टाळ्यांचा गडगडाट इथून मात्र ऐकायला येतो आहे तीन चेंडूचा खेळ संपलाय धावसंख्या चार या अंकावर धावफलक जाऊन पोहोचला आहे गोलंदाज सह्यार पुढचा चेंडू या चेंडूवर केलाय केलाय मिस फील्ड होतो चेंडू निघून जातोय सरळ रेषा पार चौकार कमकुवत राहिला क्षेत्ररक्षण करण्यामध्ये अति वेगाने मात्र पोहोचला होता बालायन सिंग थोडस चुकलं गेलं त्यामुळे थोडस विस्फिळ होता ना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं नक्कीच तिथे मात्र आपण पाहू शकताय तब्बल चौकार आलाय हा चेंडू आहे उडवलाय आमच्या कॉम दिली गेली मी चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेच्या पार षटकार के संपलाय धाव संख्या चौदा या अंकावर दहा फलक जाऊन पोहोचलय शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही आहे बाकी फटका फसलाय झेल झालय विकेटचं पतन फलंदाजबाद द फलियन षटक क्रमांक एक संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्ती अंतर धावसंख्या चौदा रंग चला न्यू बॅटर बी फास्ट प्लीज कारण की आपल्याला दुसरं सत्र देखील है आणि आपल्या या टूर्नामेंटच्या माध्यमातून कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही ही आपल्याला लक्षात घ्यायची आहे सो प्लीज दोघांना समान नाही मिळेल या अनुषंगाने आपण ही टूर्नामेंट भरवली गेली आहे सो प्लीज टीम आलिमघर संघ तुम्हाला कळकळीची विनंती या थोडीशी काही करा येस गोलंदाजी गोलंदाज सज्ज होतोय नितीन गुळवीला आणलं गेलं आहे गोलंदाजी मग पण दुसरं षटक हाताळण्याकरिता चला नितीन प्लीज मित्रा तुम्हालाच फलंदाजी करायची आहे प्लीज लक्ष द्या आम्ही सातत्याने बोलतो आहे स्पर्धा लाईट वेलिकास होती आहे याची नोंद घ्या गोलंदाज घ्या षटकातील दुसरा चेंडू पहिला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला गेला आहे पहिल्या चेंडूची सुरुवात इथे मात्र निर्धाव एक टस्टन क्रिकेट व्ही वन डे टेनिस क्रिकेट का म्हटलं गेलं आहे डेफिनेटली आपण पाहत आहे ज्या पद्धतीनं डॉट रेट डॉट चेंडू पडतो आहे इथून मात्र निंबोलीच्या प्रेक्षक राजाचा आवाज पाहायला मिळतोय षटकार चौकार सिंगल डबल रन या ते प्रेक्षक राजाचा इथे मात्र पाहायला मिळतोय खरा पाटीराखा कोण असेल तर हा प्रेक्षकराजा आहे कारण ते ज्या पद्धतीने आक्रोश करतायत ना एक वेगळी स्पिरिट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते खेळाडूंमध्ये गोलंदाज सह्यार दुसरा चेंडू आहे वन्स सेकंड डॉट बॉल टॉट बॉल डॉट बॉल पण नाही आहे पंचांचा इशारा आला आहे इट्स अ वाईट बॉल एकदा इथे मात्र आहे एकेरी धावेने धाव संख्या जाऊन पोचती आहे पंधरा या अंकावर असं आधीही आम्हाला वाटलं की हा डॉटबॉल असावा पण इथून बघणं वेगळं आहे आणि पंच जिथे उभे राहत आहेत ना तिथून बघणं वेगळं आहे कारण पंच प्रॉपरली लक्ष तिथे असतं डोळ्याचं पारणंही खाली पडून देत नाही आहेत इतकी प्रॉपरली पंचांची भूमिका निभवताना फार मिळतात खूप कठीण असतं गोलंदाज यात हा चेंडू उडवला गेलाय या चेंडूला सलामी दिली आमच्या कॉम बॉक्सला चेंडू निघून गेलाय सीमा रेचा पार थँक यू थँक्यू लाय दोन डूच्या समापती नंतर धाव संख्या एकवीस ट्वेंटी वन एकवीस या अंगावर जाऊन पोहोचलाय चला सूर्यदेवताई ही रजा घेतोय संपूर्ण मैदानावर थोडस काळोख पडताना आपल्याला फायला मिळत आहे गोलंदाज हिमाकवर गोलंदाज सज्ज झालाय नितीन गुळवी षटका दिल तिसरा चेंडू घेऊन हा चेंडू गुड नायटे और 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 सिक्सरेल लगातार दोन चेंडू दोन षटकार थँक यू टू इ सलग दोन चेंडू दोन षटकार पाहायला मिळाल्यान तब्बल तीन चेंडूचा खेळ संपलाय धावसंख्या ट्वेंटी सेवन सत्तावीस से से या अंकावर धावफलक जाऊन पोचलाय गोलंदाज्यान मिस केलं गेलंय या चेंडूला आणि एक्झॅक्टली घडतं तरी काय मैदानामध्ये क्षेत्रक्षक नसताना फेक करणं चुकीचं घातक ठरलंय फायनली एकच धावे समाधान मानलाय धावसंख्या एकेरी धावे बढतीनं जाऊन पोचलाय चार चेंडूच्या समाप्तीनंतर अठ्ठावीस ट्वेंटी एट या अंकावर धावफलक जाऊन पोचला आहे चार चेंडूचा खेळ खाल्लाच झाला आहे शेवटच्या अंतिम दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे शेष आहे चला चला मित्रांनो फास्ट 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 गेम स्पीडअप करा गेम स्पीडअप करा अगदी त्या घरातूनही माणसं बाहेर यायला सुरुवात झाली आहेत कारण सांभाळत इतकासा चांगला इथे मात्र पाहायला मिळतो आहे चार चेंडूचा खेळ खालास गोलंदाजचा यार पाचवा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता हा चेंडू आहे मिस करतायत बट इट्स वाईट बॉल बनसांचा इशारा येईल एक धाव आणि एकेरी धावेने धाव संख्या ट्वेंटी नाईन एकोणतीस या अंकावर फलक जाऊन पोचलं गेलंय तब्बल चेंडू संपले चार शेवटच्या अंतिम दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे शेष आहे गोलंदाजची माग पड गोलंदाज येथे मात्र सज्ज होतोय हा चेंडू आहे उडवलं गेलंय या चेंडूला झेलला संधी चेंडू गाली आय थिंक राजा जज केलं गेलं We get the button, Fananda's back to the pavilion. मोबाईल चेंडू संपलेत आतापर्यंत पाच शेवटशांती एक चेंडूचा खेळ शेष शेवट शांती एक चेंडूचा खेळ शेष आहे नितीन गुळवीला आपण पाहिले धावसंख्या ट्वेंटी नाईन एकोणतीस या अंकावर धावफलक जाऊन पोचलं गेलंय यस शेवटच्या अंतिम चेंडू चेंडूचा खेळ शेष आहे चला फास्ट गेम अप करा स्पीडपास गोलंदाज सह्यार षटकात येईल पुढील चेंडू चेंडू आहे आहे फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी वाईट विकेटचं बन षटक क्रमांक दोन संपलंय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ट्वेंटी नाईन एकोणतीस ओ टू सर यस थँक्यू दरम्यान आदरणीय योगेशी पाडी साहेब आणि निलेशजी साहेब यांचा सा दोघांचं इथे आगमन झाला आहे मी विनंती करेन की शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे वेलकम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आदरणीय योगेशी पाटील आणि निलेशजी साहेब नक्कीच आदरणीय नितेशजी बागळ साहेब ज्यांच्या माध्यमातून टॉसचा बॉस हा गिफ्ट हॅम्पर दिला गेला आहे त्यांचं देखील इथे आगमन झालं आहे पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये चला घाई करा बी फास्ट प्लीज चला फास्ट शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता शुभम गुळवीला आणले गेले गोलंदाज सयर पहिला चेंडू आहे पंचांचा इशारा ही पोहोचेल पंच हाऊ मच नो प्लस वन अशा दोन धावा इथे मात्र मिळतील आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल दोन धाव्याच्या बढतीनं एकतीस फ्री हिटचा चेंडू उघडा डोळे पहा हिट ही आहे फ्री हिट आशा पाटील स्टँड आपण पाहत आहे प्रेक्षकराजाचं तिथेही आगमन होताना आपण पाहतो आहे अगदी टॉप फ्लोअरला प्रेक्षकराजा पोहोचतो आहे कारण एक दूरदृष्टी वेगळी आहे आणि डेफिनेटली तिथून बघण्याची जी मजा आहे ना ती कुठेच नाही आहे आपण इथे मात्र पाहू शकता तब्बल चेंडू संपला आहे शून्य इथे मात्र शुभम चला फास्ट शुभम लास्ट वॉर्निंग शेवटची तुमच्याकडे तीन मिनटं शिल्लक आहेत याची नोंद घ्या गोलंदाज सह्यार प्रहार केलाय हिटच्या चेंडूवर चांगलं क्षेत्रक्षण एकदा वाली आहे आणि चेंडू निघून चाललाय सी मार रे पार चौकार आणि चौकाराच्या बढतीने धावसंख्या विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असलेला आकडा पस्तीस टक्के काठावर पास आणि पस्तीस या अंकावर धाव फलक मात्र जाऊन पोहोचले गेले गोलंदाज सह्यार चिटका दिल पुढचा चेंडू उडवलंय उडवलंय या चेंडूला आणि पाठवलंय तकदील केलंय या चेंडूला षटकारामध्ये लकी दिमाग वर हा चेंडू उडवलाय या ही चेंडूला ला सडल पाठवलंय सीमा रेषा फार षटकार धन्यवाद दरम्यान नितेश बागल यांना हा सलामी देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला ज्यांच्या माध्यमातून हा टॉसचा बॉस आपल्याला गिफ्ट मिळालाय आहे त्यांचं इथे आगमन झालं आहे आणि आमच्यासमोर ते देखील जोडले गेलेत थँक्यू ओ टू कमेंट्री बॉक्स नक्कीच जिथे मग ते षटकार पाहायला मिळायला आहे धावसंख्या षटकाराच्या बढतीनं सत्तेचाळीस फोर्टी सेवन सत्तेचाळीस गोलंदाज सह्यार तीन चेंडूचा केस संपलाय जर का सलग तीन चेंडू तीन षटकार आले असते तर डेफिनेटली विजयजी पाटील आणि एमन जी साहेबांकडून अकराशे रुपयाचं पारितोषिक होतं तब्बल चेंडू संपले गेले चार आणि धाव संख्या सत्तेचाळीस या चेंडूला आहे फटका फसला आहे क्षेत्रक्षक आहे विकेटचं पतन बाद बॅक टू दॅव्हिलिंग टीम अलिमगर चिकेटचं पतन झालंय नवीन फलंदाज राजू पाडील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाल मिळतोय मान फ्रॉम अलीमघर फर्स्ट इनिंग प्रथम सत्राचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जिमागपार गोलंदाज शुभम गोळवी इथे मात्र सज्ज उडवलाय चेंडूलाही पाठवलंय भिवंडीकरांच्या भेटीला षटकार षटक क्रमांक तीन संपलोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली गेली आहे त्रेपन्न या अंकावर विजया करीता चोपन्न धावांचा आव्हान समोर ठेवलंय मी तुर्तास संपतोय पुनश्शे एकदा भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये तुमच्या समवेत जॉईन होतील मोनिश पाडी सर वेलकम चला फास्ट गेम अप करा चला थँक यू सर डीजय धन्यवाद त्वरित टीम निंबवली चला आपले बॅटर्स तयार करा आणि टीम झरीमरी आलिमगर आपले क्षेत्ररक्षण त्वरित मैदानावरती रवाना करायचं आहे आपण पाहतोय आजच्या दिवसातील अंतिम शेवटची मॅच धन्यवाद चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या टीम झरीमरी आलिमगर विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो संघ आई वज्रेश्वरी अगदी वज्रेश्वरी मातेचा हा वज्रेश्वरी आईचा या ज्या संघाला नाव दिलं गेलं आहे त्या संघाचं नाव सातत्याने खेळत असतो नंबवली संघाकडनं हा संघ आणि त्यानंतर आपल्याला झरीमरी अलिमघर नक्कीच नक्कीच जलिम झरीमरी आईचं नाव देखील टीम आलिमगर संघाला दिलं आहे आता कोणता संघ या मैदानावरती आपला चांगलं योगदान देऊन अगदी टॉप टूमध्ये प्रवेश करेल जर बघितला गेला दोन दिवसाची ही स्पर्धा आहे आणि दोन दिवसामध्ये जर बघितला गेला तर ही आजच्या दिवसातील फर्स्ट सेमी फायनलची मॅच पाहायला मिळते यातला विजेता संघ मेगा फायनलचा तिकीट घेईल तर चला त्वरित क्षेत्रक्षर सजवा बॅटर्स टीम निंबवली आपल्या मैदानावरती पाठवा आणि दोन फलंदाज मैदानावरती येतात मी म्हणेन की ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असे ध्येय अचूक तोच खरा दिपवून टाकेल भिवंडी नगरीलाच होऊन खरा मुकुंद स्फो मुकुंद स्मृती चषक दोन हजार तेवीसचा चा धडाखेबाज कोण होणारे या टुर्नामेंटचा धडाखेबाज कोण होणारे या मॅचचा धडाकेबाज आणि कोण जाईल मेगा फायनलच्या ट्रॉफीपर्यंतचा तो पहिला दरवाजा उघडण्यासाठी दोन संघ आहेत गेल्या आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं गेलं तर दहा संघाने प्रवेश केला होता ज्यामधले अंतिम दोन राहिल्यात म्हणजे दोन आजच्या दिवसातील महाशक्ती एकामेकासमोर भेटत आहेत आणि मग हे महायुद्ध क्रिकेटचं पाहायला मिळतं मैदानावरती दोन नवीन बॅटर्स राजा गुळवी शुभम गुळवी ही जोडी बघायची खरी आजच्या दिवसात दिवसा, बाकी होती कारण की सातत्याने भिवंडी सातत्याने ही जोडी भिवंडी ग्रामीणमध्ये एक आपलं अधिराज्य आपलं वेग निर्माण केलं गेलं आहे आणि आता मात्र अलिमघरच्या विपक्षामध्ये मा शतक क्रमांक पहिलं हिमांशू पाटील स्ट्रायकर एंडला राजा गुळवी हा बाटल आणखी काय आहे पहिला चेंडू पहिला मानाचा चेंडू काय वेगवान होता अप्रतिम चेंडू जी काही ताकद असेल जी काही क्षमता असेल ज्या मातीमध्ये ज्या क्रीडांगणामध्ये मा ज्या तालमीमध्ये आपण शिकलोय या पहिला चेंडूवरती पूर्ण दाखवलं गेलं तो पूर्ण हिमांशू पाटीलचा प्रवास वर या चेंडूवरती दाखवला गेला आणि मग ती एक्सप्रेस का म्हणून नाव दिलं आहे त्या एक्सप्रेसचं हे धावतं उदाहरण पाहायला मिळालं दुसरा चेंडू पुन्हा एकदा हिमांशू तयार हा लवर फुल टॉस पद्धतीचा बॅटची होती इथे देखील फसवलाय हे बॅटल मी म्हटलं होतं ना की राजा गुळवीला सर्वात मोठा टक्कर देणार या टीममध्ये दे खेळाडू कोण असेल तर मग तो हिमांशू पाटील आहे आणि ते टक्करवाली मॅच चालू झाल्या म्हणूनच की काय राजाने संवेद शुभमला घेऊन आलाय दोन बंधूंची ताकद बडे मिया तो बडे मिया छोटे मिया बी शुभानला आणि ते दोन बंधू मैदानामध्ये खांद्याला खांद लावून पण त्यांच्या विरोधामध्ये त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी हिमांशू पाटीलची ही तयारी तिसरा चेंडू हा चेंडू फटका बघा जशा जस ठोशा ठोस थोश, जैसे को तैसा मिला बडा मजा आया तिसरा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं राजा गुळवीची ताकद पाहताना सी मारे शब्पा षटकार दोन चेंडू तुझे पण तिसरा माझा हे दाखवून दिलाय जशा तसं उत्तर इतका का जबाब से गेंद का जबाब बल्ले से देताना राजा गुळवी तिसरा चेंडूवरती सहा लिहिल्या होत्या चौथा चेंडू चौथा रती हा चेंडू आणखी एक उडवलाय फटका मिस टाइम आहे अबे होगा तू शेर लेकिन मे हू सव्वा शेर दाखवून दिलाय विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय राजा गुळवी मैदानाच्या बाहेर ही तर खरी ताकद आहे ही खरी नजाकत आहे ह्यापेक्षा या भिवंडी नगरीमध्ये या खुनी नगरीमध्ये या खुनीच्या टुर्नामेंटमध्ये आणखी काय मोठा बॅटल पाहिजे तुम्हाला सर्वात मोठा बॅटल सर्वात मोठले रती एकामेकासमोर आलेत आजच्या दिवसातील अंतिम दोन विजेते एका समेवर आलेत आणि आता मात्र त्या दोन दोघांचा भयान युद्ध हे क्रिकेटचं मैत्रीपूर्वक लढत हे मैदानावरती चालू आहे शरद क्रमांक पहिलं प्रगती असताना पहिल्या दोन चेंडवरती निर्धाव तिसऱ्या चेंडवरती तो देखणा स्ट्रोक चौथा चेंडू मग कंबाक करून विकेट मिळून दिला आणि यापेक्षा सर्वात मोठा कंबाक नाही आणि मी म्हणतोय ना की कंबाक करत राहा कारण की कंबाक तुमचा तुमचा विजयाचा पहिला धडा असतो हा चेंडू वेगवान होता खूप जास्त प्रचंड वेग धारण केलं गेला आणि त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये म्हणूनच याला नाव दिलं गेलंय त्याच्या पाठीमागे देखील इतिहास आहे त्याच्या पाठीमागे देखील खूप सारे पुस्तकांची पाहणं आहेत ती पानं दौडवळ सातत्याने मेहनत करत इथपर्यंत पोहोचलाय आणि मग का मेहनत केली गेली मला माझ्या गावाकडनं का प्रमोट केलं जात आहे ती काची उत्तरे सगळी गोलंदाजीवरती ना नावाने फक्त माझ्या कामाने दाखवलं जाते हा चेंडू बघा अप्रतिम तीन चमच्या लाईनमध्ये आणलाय आणखी एक विकेट माझ्या खिशामध्ये घालता नाही मग अशी पाडील विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर छरक समाप्त झालाय <laughs> एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोचली आहे दोन विकेटच्या नुकसानवरती अगदी सहा या आकड्यावरती पटलाग करतायत चोपन्न धावांचा अठरा चेंडू आणि चोपन्न धावांचं वाण ठेवलं गेलं आतिश बाजी पाहायला मिळाली होती तिथे आणि त्या आतिश बाजीवरती तदनंतर कमबॅक करताना पलटवार करताना टीम निंबवली संघ पहिला षटका सहा आहे म्हणजे बारा चेंडू आणि विजयासाठी समीकरण अठ्ठेचाळीस कठीण आहे कठीण आहे पण असं म्हणता येणार नाही की अशक्य नाही आहे अशक्य नसू शकतं अशक्यला देखील तुम्हाला आता शक्य करावं लागेल या मैदानामध्ये चेंडू क्रमांक पहिला शरद क्रमांक दुसरा पहिला चेंडू इथे इम्पॅक्ट करतोय लाईन मध्ये आणखी एक विकेट शुभन गुळवीचा नावाचं वादळ देखील मैदानाच्या बाहेर टू बॅक दोन्ही सलामवीर मैदानाच्या बाहेर आहेत विकेट क्रमांक तिसरा नॉन नॉनस्ट्राईकर एंडला विशाल गुळवी आणि त्याच्या समवेत आता अक्षय भोईर हा जोडला जातोय तीन विकेट मैदानापासून डाऊन आहेत नाणेफेकेचा कौल जिंकल्यावरती शेत फलंदाजी निवडली गेली अटॅक केला असं म्हणतात ना अटॅक इज अ बेस्ट वेपन आणि तो वेपन वापरला गेला आणि त्यातनंतर जर बघितलं तर मग गोलंदाजीवरती हे ते सरार गोलंदाजांचा प्रहार हा फटका फटका तर फसलाय पंचांचा इशारा नो चेंडू आहे आणि त्यातनंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल डाव या सिंगलच्या जोडीने धावसंख्या फळकावरती वन प्लस वन दोनच्या जोडीन जाऊन पोचेल आठ आकड्यावरती आपण पाहतो आहे ना की नवं वर्ष चालू झालं आहे हर्षद जसं नवीन वर्ष येतो ना खूप जणांच्या मनामध्ये असतं की आता नवीन सुरुवात करावी काहीतरी नवीन चालू करावं त्या अनुषंगाने ही टुर्नामेंट राबवली गेली अगदी सुरू वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आणि मग इथून काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नांमध्ये हे दोन्ही संघ मैदानामध्ये आहेत ट्रॉफी कोणाच्या नावावरती होणार इथून मेगा फायनलची ट्रॉफी कोण पोहोचणार त्यासाठी लढत आहेत मैदानावरती इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते फ्रीहिटचा चेंडू फुकट घालवला असं देखील म्हणावा लागेल आणि मग दोन चेंडूच्या समाप्तीनंतर अगदी चोपन्न धावांचा पटलाग करताना आठ या आकड्यावरती धावसंख्या तिसरा चेंडू हा चेंडू फटका उसळी आहे उंची आहे पण लांबी कमी सरळ हातामध्ये आणि मग फटका फसला विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर चौथा जाताना पाहायला मिळतोय करण आहे पहिला चेंडू करण फेस करेल ह्यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका तर चांगला नव्हता अगदी शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि त्यातनंतर लॉंग ऑफपासून शॉर्ट मिड पर्यंत प्रवास करत तिथपर्यंत पोहोचला प्रणय पाटील आणि मग चेंडूला कलेक्ट करून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कम्प्लीट केली जाते आणि या सिंगलच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोचेल नऊ आकड्यावरती पाच चेंडूचा केस समाप्त चार चेंडूचा केस समाप्त आहे पाचवा चेंडू आहे यावेळेस वेगवान चेंडू अपील तर नक्कीच होती स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली पण पंचांनी त्वरित इशारा केला की मिसिंग लेगस्ट्रा मॅम कारण की इम्पॅक्ट करत नव्हता लाईनमध्ये आणि तिथे मात्र जर बघितलं गेलं तर एक एक्स्ट्रा धाव देखील मिळाली गेले लेग स्वरूपामध्ये या दोन धावा एक लेग आणि एक ओव्हर थ्रोची अशा दोन धावा मिळाल्या आणि या दोन धावीच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोचते आहे ती म्हणजेच अकरा या आकड्यावरती शेवटचा अंतिम चेंडू हा एंडला करण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल या अंतिम चेंडूला फेस करेल का हा चेंडू बघा फटका करणच्या बॅट बॅटमधनं सरळ निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मारेश बाहेर षटकारा करिता पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर मग सहा धावा दुसऱ्या षटकामध्ये देखील सहा धावा माफ करा अकरा धावा आणि धावसंख्या टोटल फळकावरती जाऊन पोचली गेली ती म्हणजे सतरा या आकड्यावरती दुसऱ्या षट तिसरा षटक प्रगतीपथावरती या शेवटचं अंतिम षटक आणि सहा चेंडू सदतीस धाव्याची गरज आहे म्हणजे सहा चेंडूवरती सहा षटकात चेंडू जरी मारले गेले तरी एक एक्स्ट्रा धाव्याची गरज पडेल हा चेंडू एक्स्ट्रा धावा आली पण मी आली आहे पण नशीब पुन्हा एकदा चमकण्याचे प्रयत्न करतायत काय जर इथे सहा चेंडूमध्ये सहा षटकार जोडले गेले हत्य हर्षद तर मग त्या इतिहासाच्या पानावरती जेवढे काही रेकॉर्ड आहेत त्यामध्ये आणखी एक रेकॉर्ड लिहिला जाईल तो म्हणजे फलंदाज करण गुळवीच्या नावाचं बघावं लागेल त्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतील पहिला चेंडू या वेळेस लाफ करण्याचा प्रयत्न फटका फसलाय झेल फसेल का यस फसली गेली आणि मग तिथे दोन धावा कंप्लीट केला तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की काय दोनच धाबा आहेत आणि दोन धाब्याच्या जोडीने धावसंख्या आता मात्र मंद मंद गतीने के होईना पण वीस याकड्यावर जाऊन पोहोचल्या ज्या पद्धतीने सूर्य असेला चाललाय सूर्य मावळत चाललाय त्या पद्धतीने आता मात्र टीम निंबवली संघाच्या देखील अशा अपेक्षा मावळत चाललात पण मी एवढंच म्हणेन टीम निंबवली संघ की सूर्य ज्या प्रकारे मावळतो दुसऱ्या दिवशी एक नवीन उमेद नवी आशा घेऊन देखील उगवत असतो काहीही घडू द्या पण पुनच एकदा नव्याने मैदानामध्ये उतरा नवीन आशा नवीन अपेक्षा एक उम्मीद एक जोश जज्बा घेऊन पुढचा चेंडू लाफ केलाय इथे डीपमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय एक दाव तर कम्प्लीट केली आहे तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि एका दावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोचले ट्वेंटी वन एकवीस या आकडावरती दोन चेंडूचा खेळ समाप्त एकवीस धावसंख्या फळकावरती अर्थात चार चेंडू तेतीस जाव्यांची गरज आहे एंडला फलंदाज अक्षय भुईऱ्या हा चेंडू ऑफ स्ट्रमच्या खूप जास्त बाहेर पंच राजेंद्र बजागे सर वळतील आणि मग त्यानंतर दर्शवतात की या इट इज बॉल अतिरिक्त धाव धाव संख्या फळकावरती ट्वेंटी टू बावीस दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय चार चेंडूंचा खेळ इथून बाकी या तिसरा चेंडू प्रगतीपथावरती हा चेंडू स्विचिटचा प्रयत्न केला होता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चुकी आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय सी मारेच्या बाहेर पंचांचा इशारा यस इट इज अ फोरन्स चल बोलतोय मॅच कडे हा चेंडू फटका चांगला आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय पण त्याच्या मस्तकला दस्तक देऊन हा चेंडू आणखी एक चौकार बॅक टू बॅक जर विचार केला तर या रो मधला दुसरा पाहायला मिळतोय चेंडू क्रमांक हा चौकार आलाय तो म्हणजे पाचव्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती आणि धावसंख्या फळकावरती चौकार आणि तीस याकडावर जाऊन पोहोचते चोपन्न धावांचा पाठलाग करताना अडशा तीस याकड्यावर जाऊन पोहोचले धावसंख्या म्हणजे दोन चेंडू चोवीसचं समीकरण आलंय पहिल्या शतकामधला सहा धावा इथे जर काही वेगळं समीकरण असतं तर इथे देखील वेगळं पाहायला मिळालं असतं म्हणून कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे मॅच क्लोज पोचत असते पण त्यासाठी तुमचा स्टार्ट महत्त्वाचा असतो क्लोज मॅच जाण्यासाठी तुमचा स्टार्ट खूप इम्पॉर्टंट असतो आणि इथे स्टार्ट चांगला नव्हता त्या अनुषंगाने आता जर बघितलं गेलं तर मग मॅच फसली आहे पूर्णपणे दोन चेंडूंचा केस समाप्त बाकी आहे आणि मग या दोन आणि दोन शेडूमध्ये धावेंची गरज आहे ती ट्वेंटी फोर हा चेंडू लाफ केला आहे फटका इथे देखील चांगला नव्हता प्रॉमिसिंग नव्हता पण डीपमध्ये नक्कीच एक धाव मिळून देईल आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आहे आणि फिकी करेपर्यंत असं एकच जाओ, चला न्यू बॅटर बी फास्ट घाईत चला होतोय मॅचकडे शेवटचा अंतिम चेंडू असेल आपण पाहतोय ना फायनलची ही मॅच आहे आणि का रंग लावला गेला या मॅचला अप्रतिम खेळ अप्रतिम दोन्ही संघाने प्रयत्न चांगले केले होते विशेष कौतुक करेल मी टीम निंबवली संघाचा खूप चांगला खेळ केला गेला पण शेवटच्या अंतिम क्षणी कुठेतरी आता या कठीण परिस्थितीनं सामोरे जावं लागलं पण तुमच्यासाठी एवढं म्हणेन की आ, अगदी या परिस्थिती प पर नियती नेमकी ज्या या पद्धतीच्या परिस्थिती निर्माण करून देतात लढभयांच्या समोर या तुमचा अधिराज खूप मोठा आहे तुम्ही खूप चांगलं कार्य करत आलेत सातत्याने क्रिकेट विश्वामध्ये एक चांगलं नाव निर्माण केला आहे पण इथे थांबून चालणार नाही इथे थकून चालणार नाही आजची हार ही उद्याचा विजय असतो आणि त्या उद्याच्या विजयामध्ये पुन्हा एकदा उतरा निंबवली संघाचा दर्जा आणि दरारा घेऊन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील आणि हार्डली कॉंग ग्रॅच्युलेशन टीम जरी मरिया अलीम घर संघ आणि या माचा हिरो man of the